पीएचडी वाल्याच्या बद्दल मी जी काही भूमिका तिथे मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे. काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे, मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे. त्याच्यातनं आमच्यासारख्यांनी बोलत असताना मी त्यामध्ये फार कुठं दिवा लावणार आहेत असा काहीतरी माझ्या तोंडातनं शब्द गेला, तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला. त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्या संदर्भामध्ये माझी जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडलेली आहे. मी मागे सभागृहामध्ये देखील सांगितलं की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक समिती केलेली होती आणि त्या समितीनं साधारण महाज्योतीमध्ये, सारथीमध्ये, बार्टीमध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या काही आपल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये किती किती विद्यार्थी विद्यार्थिनींना बाबा एमपीएससीमध्ये, यूपीएससीमध्ये, आयएएस, आयपीएस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण संधी दिली गेली पाहिजे, आपण डॉक्टरेटच्या पीएचडीच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली पाहिजे. आता काय झालं पत्रकार मित्रांनो, मला कुणालाही टीकाटिप्पणी करायची नाही, परंतु काही काहींनी पीएचडी हे जे काही राजकीय नेते आहेत त्यांच्यावर पीएचडी चाललेली, म्हणजे मी आता त्या राजकीय नेत्यांची नावं घेत नाही, परंतु राजकीय नेत्यांच्यावर पीएचडी करून, पीएचडी हे खूप महत्वाचं अशा प्रकारचं शिक्षण आहे त्याबद्दल दुमत नाही, त्याच्यामध्ये खूप अभ्यास करावा लागतो हेही आम्हाला मान्य आहे, परंतु ते पीएचडी करत असताना तो विषय त्या पद्धतीचा पाहिजे.